नमस्कार मित्रांनो आज आपल्याला या अशा काय वनस्पतीविषयीच माहिती पाहूया ज्यामुळे आपलं पित्त त्याचबरोबर बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणं आणि त्वचेचे विकार या तीन समस्यावरती हा रामबाण उपाय त्याचबरोबर आपली कामशक्ती म्हणजे वैवाहिक जीवन जर चांगलं करायचं चा असेल तर याकरिता ही वनस्पती खूप गुणकारी ठरते आपण पाहता या वनस्पतीला बिलायत असं नाव आहे महाराष्ट्रामध्ये तर याला बिलायत म्हणूनच ओळखलं जातं कुठेही गेलात तर हे बिलायत तुम्हाला दिसेल जर आपल्याला पित्ताचा त्रास असेल तर याकरिता या, या बिलायतचे पानं यासाठी गुणकारी ठरतात दोन पानं घ्यायची आणि काटेरी झाड आहे काटे खूप असतात याला या दोन पानांचा काढा आपल्याला बनवायचा आहे तीन ग्लास पाणी आटून आटून एक ग्लास पाणी होईल हे पहा यातनं थोडासा पिवळा रस बाहेर पडतोय आटवून आटवून पाणी आपल्याला तीन ग्लास पाण्यामध्ये दोन पानं उकळवून जेव्हा एक ग्लास पाणी उरेल तेव्हा हा कडा आपल्याला रात्री झोपताना थोडा थोडा म्हणजे दोन दोन चमचे या प्रमाणात घ्यायचा आहे सलग तीन दिवस उपाय करा तुमचं पोट चौथ्या दिवशी साफ होईल तुम्हाला परत घ्यायची गरज पडणार नाही पोटामध्ये जी घाण आहे आपली म्हणजेच की मैदा जो सतत आपल्या खाण्यात येतो बाहेरचं जंक फूड खातो यामुळे आपल्याला हा पोट साफ न होण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे बरी करणारा हा उपाय आहे दुसरं महत्वाचं म्हणजे पित्त पित्ताचा त्रास सर्वांनाच होत आहे मित्रांनो एवढा त्रास होतोय पित्ताचा जळजळ होणं उलट्या मळमळ अशा अनेक आजारावरती हे बिला आहेत एवढं गुणकारी आहे आपल्याला करायचं काय आहे की या बिलायताची जी मूळ आहे हे मूळ आपल्याला दिसत आहे या मुळीचा आपला उपयोग करायचा आहे ही मूळ खडी साखरेसोबत जर आपण खाल्ली तर आपलं पित्त लवकर बरं होतं पित्ताचा त्रास नंतर कधीच जाणवत नाही असा हा हो उपाय हे पहा हे मूळ हे मूळ या पित्तावरती एवढा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर आपली जी कामशक्ती आहे म्हणजे आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये इच्छा नसणं या समस्येवरती हा उपाय नपुंसकता जर घालवायची असेल शुक्राणूंशी वाढ करायची असेल तर या मुळीसोबत खडीसाखर एक थोडीशी मुळीचा तुकडा आणि खडीसाखर हा सलग एक आठवडा हा प्रयोग जर केला तर आपली कामशक्ती जागरूक होते विर्याचं प्रमाण वाढतं शुक्राणूंचं प्रमाण वाढतं त्यामुळे क्षमता वाढते असा हा उपाय आहे या उपायाने आपला हे समस्या पूर्णपणे बरे करणार असा हा उपाय बिलायत सहज कुठेही कडेला रस्त्याच्या ही वनस्पती या वनस्पतीला निरुपद्रही समजलं जातं परंतु आयुर्वेदामध्ये याला खूप महत्व आहे आयुर्वेदाच्या चरकसंहिता या ग्रंथामध्ये याला एवढं या महत्त्व दिलं गेलं आहे की आपली नपुसंक्ता घालवायची असेल पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर बद्धकोष्ठता कमी करायची असेल पोट साफ करायचं असेल याकरिता हा उपाय हे हे बिल आहेत याचा उपयोग करून आपण आपलं वैवाहिक जीवन त्याचबरोबर पित्त आणि बद्धकोष्ठता पूर्णपणे बरे करू शकतो असंही बिल आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद